जुने धुळे भागातील सुभाष नगर मधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं नागरिकांच्या आरोपातून दिसून आलंय. त्यामुळे मनपा प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांच्या विरोधात रोष व्यक्त करत तात्काळ मूलभूत सुविधा मिळावी या मागणीचं निवेदन जुने धुळे भागातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केलंय. सार्वजनिक शौचालय, वीज कनेक्शन, ड्रेनेज, रस्त्याचं काँक्रिटीकरण, शौचालय यांसह या भागातील ठेकेदारांनी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत मूलभूत सुविधांसाठी सुभाष नगर मधील नागरिकांनी मनपा प्रशासनाला निवेदन दिलंय. समस्यांचा निवाडा लवकर न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांकडून यावेळी देण्यात आलाय. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. आणि आम्ही सर्व महापालिका आयुक्तांना प्रभाग क्रमांक 10 आणि 9 समस्या घेऊन या ठिकाणी आलो. स्वच्छालय आमच्याकडे 40 होते, 20 पाडले गेले, त्याच्यातले 6 महिने झाले तरीही ते स्वच्छालयाच्या कामाला सुरुवात झाली नाही. आतूनात जनतेचे हाल होत आहेत, महिलांचे हाल होत आहेत, ड्रेनेज लाईनचा प्रश्न देखील आहे, नागरी सुविधा आणि फवारणी वगैरे. आता डेंग्यूचे देखील सावट संपूर्ण धुळे शहरामध्ये आहे, परंतु फवारणी करायला किंवा महापालिकेकडून तशी दखल घेतली जात नाही. ते मॅडमला त्या सर्व संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे. मुका ढोरांचा देखील प्रश्न आहे आणि सर्व आमच्या वार्डातल्या ज्या समस्या आहेत 10 ते 11-12 समस्या ज्या होत्या त्या आम्ही आयुक्त साहेबांना लेखी स्वरूपात कळवलेल्या आहेत. त्याच्यावर आयुक्त साहेबांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. तरी जुने थोडे भाग हा गावठाण परिसर आहे, दाट वस्तीचा परिसर आहे, प्रत्येक घरोघरी स्वच्छालय होणं शक्य नाही आणि गरीब लोक राहतात, म्हणून स्वच्छालय पूर्ववत करावेत, स्वच्छालय बांधण्यात यावेत आणि जे चोकअप आहेत आता जे 20 चालू त्याच्यातले बी काही संडासा चोकअप आहेत त्यांची साफसफाई करणे ते करणं या सर्व आणि गटारीची देखील समस्या आहेत, डास मच्छर आहेत, त्यामुळे डेंग्यूचं सावट देखील आहे. या सर्व समस्या आपण आयुक्त साहेबांना दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी आम्ही बोललो की सफाई कर्मचारी येत नाही त्यामुळे समस्या वाढत आहे, आरोग्याला जनतेच्या आरोग्याला धोका आहे. या सर्व समस्या आम्ही आयुक्त साहेबांना सांगितल्या आहेत व त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या समस्यांचे निराकरण आपण करू असं. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.